नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार की एम एस बी टीचे जे पेपर आहेत पेपर चेकिंग कसे होतात जसं की थेअरी पेपर असेल कशे था था, कशे तर कसे चेक होतात आणि न्यूमेरिकल टाईपचे क्वेश्चन असतात ते कसे चेक होतात तर विद्यार्थी मित्रांनो जे न्यूमेरिकलचे जे, जे सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे असतात तुम्हाला तर त्यामध्ये बघा स्टेपला मार्क्स असतात तुम्हाला है ना सपोज चार मार्काचा क्वेश्चन आहे त्यातल्या समजा अर्धा क्वे अर्धा प्रॉब्लेम जो आहे तो बरोबर आहे शेवटचा आन्सर चुकला तर तुम्हाला दोन मार्क मिळतील किंवा फक्त शेवटचा आन्सरच चुकलं बाकीच्या सर्व स्टेप वगैरे बरोबर आहे तर तीन मार्क मिळतील तुम्हाला फक्त शेवटच्या आन्सरचा एकच मार्क कटेल अशी चेकिंग असते न्युमॅरिकल टाईप सब्जेक्टमध्ये त्यामध्ये स्टेप्सला मार्क्स असतात है ना त्याच्यामध्ये आपण तर असं काही लिहू शकत नाही मनानंतर काही लिहू शकत नाही बरोबर आहे त्यामुळे सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये स्पेसिफिक जेवढं तुम्हाला विचारलेलं आहे त्याच व्हॅल्यू काढलेल्या जर असतील तरच तुम्हाला मार्क मिळतात ठीक आहे तर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मॅथ जो विषय आहे आपला तर मॅथमध्ये जर समा समजा तुम्हाला एखादी मेथड सांगितलेली आहे है, है ना या मेथडनं तुम्हाला सॉल्व्ह करा तुम्ही जर दुसऱ्या मेथडनं सॉल्व्ह केलं तर त्या ठिकाणी त्याचे मार्क्स मिळणार नाहीत है ना जे स्पेसिफिक तुम्हाला विचारलेले आहे त्या स्टेप जर आल्या तरच तुम्हाला मार्क्स मिळतात आता राहिला प्रश्न थेअरीचा तर थेरीचे जे सब्जेक्ट असतात तर त्याच्यामध्ये काय असतं आ, तर तुम्हाला एखादा क्वेश्चन दिलेला आहे सपोज है ना एखादी प्रोसिजर लिहा तुम्हाला एखाद्या विषयाचे तर ते प्रोसिजर लिहिली कम्प्लीट जर लिहिली स्टेप बाय स्टेप तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळात ठीक आहे ना तर बघा आता थेअरीमध्ये प्रॉब्लेम हा असतो की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स शक्यतो मिळत नाहीत आउट ऑफ मार्क्स शक्यतो मिळत नाही चारपैकी चार मार्क्स भेटतच नाही है ना शक्यतो बरं त्यामुळे नंतर बघा थे मध्ये तुम्हाला असते करते डायग्राम वगैरे विचारलेली असते ना डायग्राम स्पेसिफिक क्वेश्चन जो आहे तोच स्पेसिफिक क्वेश्चन जर तुम्हाला त्या ठिकाणी लिहिला असेल फक्त तुम्हाला सांगितलं की ड्रॉ डायग्राम है ना आणि वेल लेबल इट म्हणजे काय तर डायग्राम काढा आणि त्याचे नावं द्या फक्त तुम्ही डायग्राम प्रॉपर काढली त्याचे नाव व्यवस्थित दिले तर आउट ऑफ मार्क मिळाले तुम्हाला बरोबर आहे किंवा एखादा क्वेश्चन असतो की राईट डाऊन किंवा डिफाईन और राईट डाऊन ऍप्लिकेशन्स ऑफ दिस दिस है ना सपोज एखाद्या याचं ऍप्लिकेशन विचारलं तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी ऍडव्हानेजेस लिहिले तर त्या ठिकाणी मार्क भेटणार आहेत का नाही भेटणार आहेत तसेच बघा जे दोन दोन मार्काचे क्वेश्चन्स असतात वेदर न्यूमेरिकल असो किंवा थेरोटिकल असो तर दोन मार्काचा क्वेश्चनमध्ये शक्यतो तुम्हाला झिरो किंवा दोनच मार्क मिळतात शक्यतो सांगतो या एखादं समजा दोन डेफिनेशन विचारल्या तुम्हाला दोन डेफिनेशन डिफाईन करा त्यातले एक करेक्ट आहे तर एक मार्क मिळतो दुसरी इनकरेक्ट आहे तर झिरो मार्क त्याला मिळेल ना किंवा दोन मार्क शक्यतो काय असतात एका वाक्यातले क्वेश्चन्स असतात सोपे सोपे क्वेश्चन्स असतात जे स्पेसिफिक तुम्हाला डेफिनेशन विचारलेले एखादी ले सपोज एखादा थे थेरम विचारलेला आहे तो थेरमच्या ऐवजी जर तुम्ही थेरी लिहित बसले दुसरी कोणतीही तर मार्क मिळतील का नाही भेटणार है ना अशा प्रकारे जे आहे ते तुमची चेकिंग होत असते आता राहिले प्रश्न चार मार्काचे किंवा सहा मार्काचे जर तुम्हाला ऍन्सर येतच नसेल आणि त्या क्वेश्चनशी रिलेटेड थोडंफार काही लिहिलेलं असेल तर भरपूर जर लिहिलेलं असेल आणि त्याच्याशी रिलेटेड असेल क्वेश्चनशी तर एक मार्क दोन मार्क असे मार्क तुम्हाला भेटत जातात बट न्युमरिकलमध्ये तसं नसतं किती तुम्ही चार पेज आन्सर लिहिलं है ना चार पेज आन्सर लिहिलं आणि त्याच्यामध्ये जर अॅक्युरेसी नसेल तर डायरेक्टली तुम्हाला झिरो मार्क मिळतात बट थेरीमध्ये काय केलेलं दोन तीन पेज आन्सर लिहिलेला आहे तर वॉक काही काही ना काही त्या ठिकाणी मार्क देऊ एक मार्क दोन मार्क असे तरी दिले जातात जर क्वेश्चनशी रिलेटेड असेल तर ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे चेकिंग केली जाते तुमची है ना आय होप तुम्हाला समजलं असेल आणि राहिला प्रश्न आणखी एक तर तुमचे पेपर जे आहेत ते कुठे चेक केले जातात है ना सपोज आम्ही बुलढाणा डिस्ट्रिक्टमधले आहे तर बुलढाणा डिस्ट्रिक्टचे बुलडाणा रिजनचे पेपर जे आहेत ते महाराष्ट्रातील कोणत्याही रिजनमध्ये जातात सपोज चंद्रपूरला जातील आहे की नाही चंद्रपूरचे पेपर इकडे पुणे रिजनमध्ये जातील है ना रिजनच डायरेक्टली चेंज असतो असं नाही की अमरावती रिजनमध्येच तुमचे पेपर फिरतील असं नाही ठीक आहे पूर्ण महाराष्ट्रातील रिजनमध्ये कुठेही तो लॉट त्या ठिकाणी जातो तसेच जे फायनल इयर किंवा फार्मसीचे पेपर असतात त्याच्यावरती मास्किंग असते मास्किंग म्हणजे काय तर त्याच्यावर तुमचा कोणाचा पेपर आहे कोणाचा सीट नंबर आहे हे चेक करताना लक्षात येत नाही चेक केल्यानंतर मार्क टाकताच्या वेळेस ते मार्क्स वगैरे काढले जातात ठीक आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमची परीक्षे चेकिंग वगैरे होत असते आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू